हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनल केअर विथ कल्याणीमध्ये. मेहंदी एक नॅचरल डाय आहे. केसांना सुंदर कलर देण्यासाठी आपण मेहंदी केसांना वापरतो. परंतु मेहंदीने केसांना थोडा लाईट ब्राऊन किंवा ऑरेंज अशी शेड येते बऱ्याच जणांना. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितले मी. आपण एक दोन वस्तू टाकणार आहोत ज्यामुळे केसांना सुंदर असा डार्क शेड येईल, डार्कर शेड येईल. अगदी म्हणजे तुम्ही काळे म्हणू शकता, एकदम डार्केस्ट ब्राऊन किंवा काळे या शेडमध्ये आपल्या सुंदर केसांना कलर येतो. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओसाठी, आजच्या रेमेडीसाठी मी इथे घेतलं आहे पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत चहा पावडर. चहा पावडर अतिशय उपयोगी आहे आपल्या केसांना कलर देण्यासाठी, केसांना नरिश करण्यासाठी. आणि त्यानंतर बीटरूट, अर्धं बीटरूट टाकलं मी इथे किसून. बीटरूटसुद्धा केसांना सुंदर कलर देतं. जेव्हाही तुम्ही मेहंदी केसांना अप्लाय कराल ना, त्यासाठी हे असंच डिकॉक्शन बनवून घ्या. त्यामध्ये चहा पावडर आणि नक्की बीटरूट नक्की टाका. आता तुम्हाला जर बर्गंडी कलर पाहिजे असेल तर तुम्ही ते कॉफीसुद्धा टाकू शकता. परंतु आपल्याला काळा कलर आपल्याला केसांसाठी पाहिजे, तर त्यासाठी इथे फक्त बीटरूट आणि चहा पावडर टाकली. आता हे चांगलं बॉईल करून घ्यायचं आणि थोडं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर आपल्याला आणखीन एक तयारी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एक लोखंडाचं भांडं लागेल. लोखंडाची कढई घ्या किंवा लोखंडाचा तवा जे काही असेल ते घ्या. त्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला इथे आवळा पावडर टाकायची आहे. इथे मी 2 चमचे आवळा पावडर टाकले. आवळा पावडर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आवळा किती उपयोगी आहे आपल्या केसांसाठी. आवळा एकटा सक्षम आहे आपल्या केसांना काळा कलर देण्यासाठी, केसांना सुंदर ग्रोथ देण्यासाठी. फक्त आवळा तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये नक्की वापरा केसांसाठी. तर इथे मी 2 चमचे इथे मिक्स केलं आहे आणि आता हे बॉईल करून घ्यायचं आहे. मोस्टली आपण काय करतो, मेहंदी भिजवतानाच आवळा पावडर टाकतो. परंतु या पद्धतीने भिजवलंत ना तर आणखीन छान कलर येतो. तर त्यासाठी इथे मी बॉईल करून घेतलं आहे आणि थंड होऊ दे. आवळा आणि हे आयन आहे, लोखंड आहे, त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे की त्याचा कलर किती सुंदर आला आहे, एकदम काळा कलर आला आहे. आणि आता हे थंड झालं आहे. सुंदर काळा कलर आला आहे पाण्याला. आता आपलं डिकॉक्शन सुद्धा रेडी आहे, हे सुद्धा थंड झालंय. आता आपण पुढची प्रोसेस करायची आहे. पुढे आणखीन एक आपण इन्ग्रेडियंट टाकणार आहोत जे अतिशय सुंदर महत्त्वाचं आहे केसांना काळा कलर देण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं आपण मेहंदी भिजवून घेऊया. केसांच्या लेंथप्रमाणे तुम्ही कोणतीही, ज्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल असाल, नुपूरची घ्या किंवा कोणतीही, लेंथप्रमाणे केसांच्या रूट्सला आपल्याला अप्लाय करायचं आहे, लेंथला अप्लाय करायचं आहे, त्यानुसार तुम्ही मेहंदी घेऊ शकता. इथे मी 4 ते 5 चमचे मेहंदी घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णच केसांना कव्हर करायचं, त्यानुसार आपण मेहंदी घ्यायची. आणि हे जे आपण डिकॉक्शन रेडी केलंय त्यामध्ये हळूहळू भिजवायचं आहे. मेहंदी खरंच केसांना खूप सुंदर कलर देते. परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की मेहंदीमुळे केस ड्राय होतात किंवा इंडिगो तो सुद्धा केसांना सुंदर काळा कलर देतो जो आपण मेहंदीनंतर अप्लाय करतो मोस्टली काळा कलर येण्यासाठी. ह्या दोन्ही गोष्टी नॅचरल गोष्टी आहेत परंतु ड्राय करतात केसांना, कारण की हे नॅचरल डाय आहेत. केसांमधीलच मॉइश्चर घेऊन आपल्या केसांना देत असतात, त्यामुळे केस थोडे ड्राय होतात. परंतु आपण धुतल्यानंतर नेक्स्ट डे जेव्हा ऑइलिंग करू, शॅम्पू करू, केस नॉर्मल होतात. आपलं मेन पर्पज आहे केसांना कलर देणं, केसांना सुंदर ब्लॅकिश कलर देणं. जे आपला पर्पज जो आहे तो मेहंदी आणि इंडिगोमुळे पूर्ण होतो आणि तेही नॅचरल. तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये मेहंदी इंडिगो केसांना नक्की अप्लाय करा. इंडिगो जर कम्फर्टेबल नसाल तर ह्या पद्धतीने तुम्ही मेहंदी वापरा, केसांना सुंदर डार्क कलर येईल केसांसाठी. तर त्यासाठी हे आता आपण पूर्ण मेहंदी भिजवून घ्यायची आहे. इथे एक आणखी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट, जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते आहे 1 चमचा इथे मी
जास्वंदाची फुलं असतात ती सुकवून त्याची पावडर केली जाते, हिबिस्कस पावडर, ती पावडर मी घेणार आहे. हिबिस्कस पावडर नसेल तर तुम्ही काय करा, जेव्हा आपण चहा पावडर आणि बीटरूट बॉईल केलं त्यावेळेला तुम्ही दोन फुलं मधला तुरा काढून टाकायचा आणि दोन फुलं त्या स्टेजला तुम्ही बॉईल करून घेऊ शकता, त्यानेसुद्धा सुंदर कलर येतो. परंतु इथे माझ्या पावडर आहे त्यामुळे मी ह्या स्टेजला इथे एक चमचे पावडर टाकली. हिबिस्कस, तर हिबिस्कसला जास्वंदाच्या फुलाला फ्लॉवर ऑफ हेअर असं म्हणतात, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती उपयोगी आहे आपल्या केसांसाठी. प्रत्येक म्हणजे केसांचे ग्रोथ छान होते, केसांना गळणं बंद होतं, कलर खूप सुंदर येतो, केसांना ब्लॅक कलर देण्याचं काम हिबिस्कस पावडर करते. त्यामुळे नक्की वापरा केसांसाठी, केसांना कलर देण्यासाठी. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याचा इतका सुंदर कलर आला आहे, ते पूर्ण पसरून घेऊया आपण. पूर्ण लोखंडाचं जे भांडं आहे त्याला पूर्ण पसरून घ्यायचं आणि हे भिजवून ठेवायचं आपल्याला ॲटलिस्ट 4-5 तास किंवा ओव्हरनाईट ठेवून द्यायचं. जेणे त्यानंतर सकाळी तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला मेहंदीला, एकदम काळा कलर असा आणि सुंदर असाच कलर केसांनासुद्धा येतो, डार्क कलर एकदम. आता ह्या स्टेजला तुम्ही इथे आंडं टाकू शकता केसांना जर कंडिशन करायचं असेल, किंवा ॲलोवेरा टाकू शकता. परंतु आता मी हे असंच केसांसाठी अप्लाय करणार आहे. तो ड्रायनेस येतो ना तो ह्यामध्ये अंडं टाकलं ह्या स्टेजला थोडं कमी होईल. खूप छान कलर आलाय. आता हे मिक्स करू, मी आता केसांना अप्लाय करून घेते. केसांवरती ॲटलिस्ट आपल्याला हे 3 तास लागतील केसांना कलर येण्यासाठी. तर 3 तास केसांवरती अप्लाय करून ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही प्लॅस्टिक किंवा शॉवर कॅप काहीतरी घाला, कारण की हे गळ नंतर चेहऱ्यावरती. त्यानंतर 3 तासानंतर आपण हे नॉर्मल पाण्याने, शॅम्पू वापरायचं नाही आहे, नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचं आहे. नेक्स्ट डे ऑइलिंग करून शॅम्पू करायचं आहे. अतिशय सुंदर कलर येतो केसांना. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओ. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.